नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. ॲक्च्युअल गेममधले डेडली कॉम्बिनेशन्स आहेत. यावेळी मी काय करतो, पहिल्यांदा तिन्ही हे तुम्हाला पोझिशन दाखवतो, त्याच्यावर विचार करा आणि त्यानंतर सोल्युशन्सकडे आपण जाऊया. तर ही पहिली पोझिशन आहे, याच्यात विचार करा. पांढऱ्याची खेळी आहे आणि ॲक्च्युली पांढऱ्याने तीन खेळीमध्ये मात केलेली आहे. तर तुम्हाला काय सुचतंय का बघा व्हिडिओ होल्ड करून. दुसरी पोझिशन ही आहे, याच्यामध्ये सुद्धा पांढऱ्याची खेळी आहे. याच्यामध्ये सुद्धा पांढऱ्यांनी चार खेळीमध्ये मात केलेली आहे. व्हिडिओ होल्ड करा, तुम्हाला सुटतंय का बघा, किंवा पटावर मांडून सुटतंय का बघा. आणि तिसरी पोझिशन आहे, याच्यात पण पांढऱ्याची खेळी आहे आणि याच्यात पण पांढऱ्यांनी चार खेळीमध्ये मात केलेली आहे. बघा काय सुचतंय का. तर ही आपली पहिली पोझिशन होती. बघा किती डेडली विचारपूर्वक खेळली. पांढरा क्वीन क्वीन टू G7 खेळा. अर्थात राजाने मारल्याशिवाय काही इलाज नाही, आणि राजाने मारलं. नाईट F6ला खेळा. आता डबल चेक आहे, त्यामुळे त्या नाईटला मारू शकत नाही आणि या बिशपला मारूनही काही उपयोग नाही. राजा हलवलाच पाहिजे डबल चेकला. तर राजा कुठे जातो, G8ला. किंग टू G8 आणि नाईट H6 घेतल्यानंतर हा चेकमेट होतोय. ओके, ही आपली दुसरी पोझिशन होती. अजूनही पाहिजे होल्ड करून विचार करा, पांढरा काय खेळला असेल. एकदम पुढे जातंय. नाईट क्रॉस F5 केलं त्याने. E क्रॉस F5 केलं. नाईट टू F6 करून चेक दिला. क्वीन ने मारला, क्वीन क्रॉस F6. क्वीन याने D8ला घेऊन चेक दिला. किती डेडली आहे बघा. बिशप क्रॉस D8 आणि बिशप टू B5 आणि चेकमेट. आणि ही आपली लास्ट पोझिशन आहे, तर खूप खतरनाक आहे. बघा अजूनही ह्याच्यामध्ये क्वीन क्रॉस A7 केले. क्वीन सॅक्रिफाईस करून टाकली, राजाने मारून टाकले. रूक A3ला घेतला आणि चेक दिला. राजा B7ला गेला. बिशप A6ला घेऊन चेक दिला. राजा A7ला गेला. आणि आता वन मूव्ह अँड मेट. बघा, पांढरा बिशप C8ला घेतला. हत्तीने चेक. राजा कुठेही जाऊ शकत नाही आणि अशा तऱ्हेने हा मेट झाला.
बघितल्याबद्दल धन्यवाद. हे सर सगळे ॲक्च्युअल खेळामधल्या पोझिशन्स आहेत खेळलेल्या.